आता नजर टाकूयात लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. भरधाव फॉर्च्युनर कार हॉटेलमध्ये घुसल्यानं वेटरचा मृत्यू, कार चालक आणि महिला झाली जखमी, पुण्यातील सांगवी येथील घटना. गोंदिया भंडारा येथील माजी खासदार नाना पटोलेंनी आणखीन एकदा बदलली भूमिका. प्रफुल्ल पटेल हे माझ्या भावासारखे असं केलं वक्तव्य, जागेवर राष्ट्रवादीचा दावा, काँग्रेसची सावध भूमिका. नाशिकमधून केवळ 21 दिवसात 25 मुली बेपत्ता, त्यामध्ये अल्पवयीन मुलींची संख्या अधिक, पोलिसांची चक्रावून टाकणारी माहिती. राज्यातील वीरपत्नींना 1 मे पासून एसटीचा मोफत प्रवास, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा, आज 5 झालं वाटप. नागराज मंजुऱ्यांच्या झुंड चित्रपटातून बिग बी अमिताभ यांचा काढता पाय, शूटिंग पुढे ढकलल्यानं घेतला निर्णय, पैसेही केले परत. परीक्षा होऊन 4 महिने उलटले, उन्हाळी परीक्षा आली तरीही लॉचे विद्यार्थी पहिल्या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत, मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार सुरूच. पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश. नारद म्हणजे प्राचीन काळातील गुगल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा जावई शोध. उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल, दोषींना तातडीनं अटक करा, अन्यथा आत्मदहन करण्याचा पीडित महिलेच्या कुटुंबियांचा इशारा. कर्नाटकात नाही येणार भाजप सरकार, काँग्रेसही राहणार बहुमतापासून दूर, त्रिशंकू निकालाचा सर्वेक्षणातून अंदाज झाला व्यक्त. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 2 आत्मघातकी बॉम्बस्फोटात 25 जण ठार तर 27 हून अधिक लोक जखमी.